नमस्कार मित्रांनो, सर्व आयटीएच विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक या चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला ट्रेनिंग व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, तर वेळ न घालता व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्व पहिला आपल्याला गुगल जायचं आहे, सर्च करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्या वेबसाईटवर आल्यानंतर ncvtmiss.gov.in या वेबसाईटला सर्च करायचं आहे. तुम्हाला या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. यानंतर आपल्याला जायचं ब्राउझरवरती, आपोआप ओपन होईल ब्राउझर. तुम्ही पाहू शकता इथे आय टी आयबद्दल सर्व काही माहिती आहे. जे डॅशबोर्ड्स आहेत, होम पेज आहे, अशा प्रकारे तुम्ही इथे सर्व अशी माहिती पाहू शकता. आणखीन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे नंबर ऑप्शन आहे बघा, ट्रेनिंग जे व्हेरिफिकेशन आपल्या करायचं त्या त्याच्यामुळे तीन नंबर ऑप्शनला क्लिक करा. ट्रेनिंग आणि दोन नंबर ऑप्शन आहे पहा, ट्रेनिंग व्हेरिफिकेशन, त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक इंटरफेस तयार होईल. आपल्याला जो टी आर नंबर आलेला आहे ना, तो टी आर नंबर इथे टाकायचा आहे. यानंतर आपलं नाव टाकायचं आहे, मग खाली फादर्स नेम टाकायचं आहे. मग आपण डेट ऑफ बर्थ सर्च करताना असं एक होम पेज येईल, तिथून आपण डेट ऑफ बर्थ सर्च करायचं आहे. मंथ, इयर आणि डेट सर्च करायचं आहे. अशा प्रकारे ओपन केल्यानंतर खाली आपलं एक कॅप्चा भरायचं आहे, रिफ्रेश करून कॅप्चा भरून घ्यायचं. अशा प्रकारे खाली दिलेले कॅप्चा आपण भरून घेतल्यानंतर साईट आपल्या क्लिकचं ऑप्शन, रिमेंबर मीटचा ऑप्शनला क्लिक करायचं आहे किंवा रिमेंबर नंबरला, नंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस तयार होईल. इथे आपल्याला आपली ईमेल आय डी चेक करायचं आहे, नाव, आईचं नाव, वडिलाचं नाव, आपलं डेट ऑफ बर्थ, सर्व अशी आपली माहिती प्रूफ आहे का, खरी आहे का चेक करायचं आहे. तर चुकीची असेल तर आपल्या खाली डिसअग्री करून तुम्हाला दुरुस्त करता येते. जर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी किंवा फोन नंबर काहीतरी चेंज करायचा असेल तर खालच्या डिसअग्री ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही खाली कमेंट टाकू शकता आणि तिथे लिहू शकता. आणि जर तुम्ही जर सर्व माहिती जर तुम्हाला ॲग्री म्हणजे सगळी माहिती बरोबर असेल वाटत असेल तर तुम्ही खाली ॲग्री या बटनावर क्लिक करू शकता. ॲग्री केल्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन येईल शेवटला बघा, सक्सेसफुली. त्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली होऊन जाईल, त्यामुळे नंतर तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट काढून ठेवावी. अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, जर मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.